तर पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी मतदान होते. मतदारांनी कोकण पदवीधर मतदारावर बहिष्कार टाकलेला आहे. रत्नागिरीमध्ये मतदान केंद्र 50 किलोमीटर दूर असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. खेड, दापोली, गुहागर, खाडीपट्ट्यामधील पदवीधर मतदारांनी कोकण पदवीधर मतदानावर बहिष्कार टाकलाय. उद्या होणाऱ्या कोकण पदवीधर निवडणुकीच्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी 40 ते 50 किलोमीटर जावं लागत असल्यामुळे पदवीधर निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचा निर्णय खेड, दापोली, गुहागर, खाडीपट्ट्यातील पदवीधर मतदारांनी घेतलाय. आपलं आधीचं मतदान हे खेडला व्हायचं, मग आता लोट्यात का असा संतप्त सवाल इथले मतदार व्यक्त करतायत. तर मतदारांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी, पाहूयात. उद्या कोकण पदवीधर मतदारसंघाचं मतदान आहे. मी आता आहे खेडमध्ये आणि खेडमधील किंवा मग गुहागर साईडच्या ज्या सर्व खाडीपट्टा आहे त्या खाडीपट्ट्यातील लोकांनी या पदवीधर मतदारसंघावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला. नक्की समस्या त्यांची काय आपण त्यांची जाणून घेणार आहोत. आपल्यावर एक शिक्षक आहेत. सर काय सांगाल, नक्की तुम्ही हा जो निर्णय घेतला तो का घेतलेला आहे? खेडचं उदाहरण बघितलं तर 81 नंबर यादीचे सगळे जे खाडीपट्ट्याचे सर्व लोक आहेत त्यांच्या इथून 40 किलोमीटरवर अंतरावर जे आहेत ते मतदान कक्ष केलेले आहेत. तर इतका लांब जे लोक आहेत जाऊ शकत नाही तर लोकांना जे आहेत त्रासदायक होणार आहेत. तर त्यामुळे लोकांनी सांगितलं की आता बहिष्कार टाकू आपण, जाणं होत नाही इतकं लांब. अंतर भरपूर आहे, जायला 40 किलोमीटर आणि यायला 40 किलोमीटर म्हणजे 80 किलोमीटर येऊन जो प्रवास होणार आहे. त्यामुळे आम्ही या मतदानावर बहिष्कार टाकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आपले दुसरे इथे सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याही जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल, नक्की तुम्ही बहिष्कार का टाकलेला आहे? यापूर्वी जेव्हा पण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली त्याचा मतदान खेडमध्ये झाला. पण आज ह्या पदवीधर मतदारसंघामध्ये जे निवडणूक आहे त्याचा आमचा बूथ जो आहे तो लोट्यामध्ये लागलेला आहे. खाडीपट्ट्यातून लोट्याचा जो डिस्टन्स आहे तो अंतर आहे तो कमसे कम 40 किलोमीटरचा आहे. आणि 40 किलोमीटर जाणं येणं हे लोकांच्या हिनात नाही बसेल. कारण ह्यासाठी मोठ्या प्रमाणे खर्च वगैरे होतो. ग्रामीण लोक आहेत, ग्रामीण भागाची लोक आहेत, ते कसे जाणार तिकडं? मुळात पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये जर 40 किलोमीटर यायचं आणि 40 किलोमीटर जायचं हे फार कठीण असतं. कारण कोकणामध्ये पाऊस खूप असतो आणि हे जे अंतर आहे या अंतरावरूनच सध्या वाद निर्माण होताना दिसत आहे. कॅमेरा प्रफुल्लसह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, खेड, रत्नागिरी.